रोकठोक वरुण पवार विरुद्ध राउत सामना। राष्ट्रवादी के बारे में यही चल रहा है, एनसीपी के बारे में यही चल रहा है। राष्ट्रवादीचं वकील पत्र घेऊ नका। अजित पवार राउतांवर संतापले। आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही। अजित पवार विरुद्ध संजय राऊत। महाविकास आघाडीतले दोन बड़े नेते, एक घाव दोन तुकड़े करणारी रोकठोक भूमिका ही अजित पवारांची ओळख, तर सामनामधील रोकठोक लिखाण ही संजय राऊतांची जमेची बाजू। मात्र याच रोकठोकवरून महाविकास आघाडीच्या या नेत्यांमध्ये वादाचा सामना रंगलाय। अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राऊतांनीही तसे संकेत दिले होते। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधील रोकठोक लेखातही त्यांनी राष्ट्रवादीतल्या फोडाफोडीवर भाष्य केलं होतं। मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत देहापासून आराम करा। आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। शरद पवारांना भेटलो, ते म्हणाले कुणालाही मनापासून सोडून जायचं नाही, पण कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे। कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणार नाही असं राऊतांनी लिहिलं होतं। आश्चर्य म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी फुटणार असंही राऊत सांगत होते आणि दुसरीकडे या अफवा असल्याची सारवासारवही करत होते। राष्ट्रवादी के बारे में यही चल रहा है, एनसीपी के बारे में यही चल रहा है। एनसीपी का ही डर, ईडी का ही डर दिखाया जा रहा है ना सबको, अजित दादा विषय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस विषय। माझ्या माहितीप्रमाणे त्या खोट्या आहेत। भारतीय जनता पक्ष या अफवा आणि वावड्या उठवत आहे। राऊतांच्या या उलट सुलट दाव्यांमुळे अजित पवार भलतेच संतापले। आमचं वकील पत्र घेऊ नका अशा शब्दात अजित दादांनी सुनावलं, तर मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे असा दावा संजय राऊतांनी केला। पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे, तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते। तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं, आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत। आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही। मी महाविकास आघाडीची बाजू मांडतोय, बोललं ना आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत आणि महाविकास आघाडीचं रक्षण करणं आमचं काम आहे। अजित पवार वारंवार इन्कार करत असतानाही ते राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या। संजय राऊतांसारख्या नेत्यांनी त्याला खतपाणी घातलं। एकीकडे मवियाची वज्रमूठ घट्ट करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे मवियातील नेतेच संशय कल्लोळ निर्माण करतायत, त्यामुळे अजित पवारांचा भडका उडाला नसता तरच नवल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। छत्रपतींचा विचार म्हणजे